तर फर्स्ट पेस्ट लेमन बटरफ्लाय, सेकंड लीफ मायनर, थर्ड सिट्रस आयला, आणि आता फोर्थ आहे सिट्रसची पेस्ट, तर व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लायमध्ये सायंटिफिक नेम डायलिरोड्स सिट्री ए, आणि ब्लॅक ब्लॅक फ्लायमध्ये सायंटिफिक नेम ॲलिरोकॅन्थस वग्लुमी ए. तर ॲलिरोकॅन्थस किंवा ॲलिरोड्स याच्यामुळं फॅमिली लक्षात ठेवा, ॲल्युरोरी अँड ऑर्डर हेमिप्टेरा. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, व्हाईट फ्लाय सायंटिफिक नेम डाय अल्युरोड सिट्रीए, आणि ब्लॅक फ्लायमध्ये ॲल्युरोकॅन्थस वग्लोमी, अँड फॅमिली ॲल्युरिडी अँड ऑर्डर हेमिप्टेरा. सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, व्हाईट फ्लायमध्ये डी सिट्री इज अ कॉमन ऑकरन्स अँड अ डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट आहे सिट्रसची. इट कॉजेस कोळसी इन सिट्रस अँड रिड्यूस प्लांट विगर. तर आता बघा, जसं की लीफ मायनर सिट्रस कॅन्कर कॉज करू शकत होता, त्यानंतर त्यानंतर सिट्रस आयला जे आहे ते ग्रीनिंग मेलॉडी ट्रान्समिट करू शकत होता, तसंच व्हाईट फ्लाय काय करते तर कोळशी कॉज करू शकते सिट्रसमध्ये. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन व्हाईट फ्लायमध्ये ॲडल्टमध्ये मायनोट इन्सेक्ट आहे येलोइश बॉडी आणि रेड आयज आहेत. विंग जे आहेत ते व्हाईट किंवा ग्रेइश आहेत, कवर्ड विथ मिली सिक्रेशन्स. देन लॉन्जिट्युटी ऑफ ॲडल्ट किती आहे तर 2 to 8 days. त्यानंतर ब्लॅक फ्लायमध्ये डार्क ऑरेंज विथ स्मोकी विंग्स अँड फोर विंग्स हॅविंग फोर व्हाईटिश एरियाज फॉर इरेग्युलर शेप. त्यानंतर नीम कसे तर ओव्हल शेप्ड आहेत, स्केल लाईक आहेत आणि ब्लॅकिश आहेत, मार्जिनल ब्रिस्टल लाईक फ्रिंजेस. आणि ब्लॅक फ्लायमध्ये स्मॉलर इन साईज आणि ब्लॅक इन कलर. देन होस्ट प्लांट सिट्रससोबत अजून कोणकोण आहेत तर कॉटन आहे, कास्टर आहे, बनाना आहे, कॉफी आहे आणि काही ऑर्नामेंटल प्लांट आहेत. त्यानंतर लाईफ हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा की ओवी पोझिशन अंडर साईड ऑफ लिव्स, म्हणजे लिव्सच्या खाली ओवी पोझिशन करतात आणि 10 days पिरियड आहे. निम्फ 3 to 10 weeks पिरियड आहे. अँड प्युपा सिडो प्युपा क्विशन स्टेज ऑन अंडर साईड ऑफ लिव्स, म्हणजे ओवी पोझिशन आणि प्युपेशनसुद्धा अंडर साईड ऑफ द लिव्स होतं. आणि प्युपल पिरियड आहे 16 to 22 weeks. नेचर ऑफ डॅमेज किंवा डॅमेजिंग स्टेज आहे निम्फ अँड ॲडल्ट. अँड नेचर ऑफ डॅमेज काय करतात तर फ्लाय, हे ज्या फ्लायज आहेत निम्फ आणि ॲडल्ट फ्लाय, ते सेम सिट्रस सायलासारखं लिव्जमधून सेल्स ॲबसॉर्ब करतात. अँड त्यामुळं काय होतं तर लिव्ज विदर आणि ब्राउनिश बनतात. अँड निम्फनंतर काय करतात तर हनी ड्यू एक्सक्रीट करतात, जे की ब्लॅक सुटी मॉल डेव्हलप करतात. अँड द ब्लॅकिश कोटिंग कॉमली कॉल्ड कोळशी. लक्षात ठेवा, कोळशी कशाशी रिलेटेड आहे तर व्हाईट फ्लाय किंवा ब्लॅक फ्लाय व्हाईट फ्लायशी रिलेटेड आहे. सो फ्रूट सेटिंग इज ॲडवर्सली अफेक्टेड इन केस ऑफ सिव्हिअर इन्फेस्टेशन. तर सिव्हिअर इन्फेस्टेशनमध्ये फ्रूट सेटिंग होते. त्यानंतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये आपण काय करू शकतो तर कल्चरल कंट्रोलमध्ये रेग्युलरली मेंटेन्ड प्रोग्राम ऑफ एजिंग अँड टॉपिंग करू शकतो व्हाईट फ्लाय प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी. बायोलॉजिकलमध्ये काय करू शकतो तर पॅरासाईट्स आणि प्रिडेटर अटॅक करू शकतो सिट्रस व्हाईट फ्लायचा. अँड केमिकल कंट्रोलमध्ये ऑक्झिडिमेटॉन मिथाईल स्प्रे करू शकतो आपण. देन व्हाईट फ्लायचं मॅनेजमेंट बघितल्यानंतर ब्लॅक फ्लायचं मॅनेजमेंट बघा. तर मेकॅनिकल कंट्रोलमध्ये काय करू शकतो, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय दी डॅमेज्ड प्लांट पार्ट्स अलॉंग विथ निम्फ प्युपा आणि ॲडल्ट. जे डॅमेज्ड प्लांट पार्ट आहेत ते निम्फ प्युपा आणि ॲडल्टसहित आपल्याला डिस्ट्रॉय करायचे कलेक्ट करून. त्यानंतर आपण लाईट ट्रॅप वापरू शकतो 550 नॅनोमीटर वेवलेंथ असणारा. त्यानंतर येलो स्टिकी ट्रॅप वापरू शकतो किंवा कार्ड्स वापरू शकतो ब्लॅक फ्लायची डेन्सिटी कमी करण्यासाठी. त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये त्यातल्या त्यात प्युपल पॅरासिटाईडमध्ये एनकार्शिया फॉर्मोसा किंवा इरेटमोसिरस स्पेसिस वापरू शकतो. प्रिडेटरमध्ये क्रायसोपरला कार्निया वापरू शकतो, कॉक्सिनिलेड वापरू शकतो किंवा स्पायडर. तर बघा, देन केमिकल कंट्रोलमध्ये स्प्रे 0.05% मोनोक्रोटोफॉस ऑर 0.03% डायमिथोडेट ऑर फॉस्पोमिडॉन 30 फॉर सेकंड अँड थर्ड इन्स्टार नेमसाठी. देन स्प्रे मोनोक्रोटोफॉस 0.1% डायमिथोडेट ऑर फॉस्पोमिडॉन फॉर कंट्रोल ऑफ प्युपे. देन नॅचरल एनिमी कुठले आहेत व्हाईट फ्लायचे बघा, प्रॉस्पल टेला लाहोरेन्सिस इज अ पॅरासाईट ऑन इन्सेक्ट. ब्लॅक फ्लायमध्ये द हायमेनोप्टेरस इन्सेक्ट पॅरासाईट ऑन इन्सेक्ट आर
प्रोस्पल्टेला डाइवर्जेंस, देन इनकार्शिया बेनेटी ई, एंड लॉन्जी फैसिएटा, ई मर्सेप्टी, ई ऑप्युलेंटी, ई स्मिथी, ई टिंक्टोरिए, ई ट्रांसवेना, इरेक्टोमोसेरस सीरियस, एंड अब्लेरस इनकॉर्मडा, एंड अब्लेरस मैक्रोसेटानी, अब्लेरस सिनेक्टन्स. तर हे नॅचरल एनेमी आहेत ब्लॅक फ्लायमध्ये. तर ब्लॅक व्हाईट फ्लाय आणि ब्लॅक फ्लायमध्ये सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, फॅमिली लक्षात ठेवा, आणि ऑर्डर हेमिप्टेरा. तर यामध्ये व्हाईट फ्लायमध्ये बोर्ड सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, डाय ॲल्युरोड्स सिट्रिए, अँड ब्लॅक फ्लायमध्ये सायंटिफिक नेम ॲल्युरोकॅन्थस वोग्लुमी, अँड दोन्हीमध्ये ॲल्युरो ॲल्युरो प्रेझेंट आहे, त्यावरून फॅमिली लक्षात ठेवा ॲल्युरो डिडे, अँड ऑर्डर आहे तर हेमिप्टेरा. ठीक आहे.